माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात आत्तापासूनच गर्दी होत आहे रविवारच्या सुट्टीनंतर आजची शिवजयंतीची सुट्टी आणि मंगळवारी होणारा एकादशीचा सोहळा त्यामुळं भाविकांच्या गर्दीनं पंढरपूर फुलत आहे अशातच दर्शनासाठी सहा तासांचा कालावधी लागतोय त्यामुळं साहजिकच पंढरपुरात भाविकांच्या भक्तीचा कळस चढताना दिसत आहे मंगळवारी होणाऱ्या एकादशीच्या सोहळ्याची सुरुवात पहाटेच्या विठ्ठलाच्या महापूजने होईल यासाठी सध्या दोन लाख भाविक हे दाखल झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे